राज्यात विविध ठिकाणी पडलेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. एकीकडे केरळात सुद्धा मान्सून दाखल झालेला असतानाच अवघ्या काही तासात आता महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात वादळाचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं किनारपट्टी भागाला त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिलाय. अम्फान नंतर नव्या वादळाचा धोका. कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणार वारे. अम्फान चक्रीवादळ शमतंय, तोवर अरबी समुद्रात नवं चक्रीवादळ आकार घेतंय. अरबी समुद्रात पुढील 48 तासात कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे, त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांच्या किनारपट्टी भागांमध्ये 3 जूनपर्यंत वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. गोवा पंजिम से करीब 360 किलोमीटर दूरी पर एवं मुंबई से करीब 670 किलोमीटर दूरी पर. इसका मूवमेंट टाइमिंग नॉर्थवर्ड है उत्तरी तरफ एवं ये अगला 12 घंटे के अंदर एक्सपेक्टेड अवदाहक क्षेत्र यानी कि डिप्रेशन में परिवर्तित हो जाएगा एवं इसके बाद नेक्स्ट 24 आवर्स ये एक्सपेक्टेड साइक्लोनिक स्टॉर्म में परिवर्तित हो जाएगा यानी कि कल इवनिंग लेट नाइट तक ये साइक्लोनिक स्टॉर्म चक्रवात के रूप में परिवर्तित हो जाएगा. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात झाल्यास त्याचं निसर्ग असं नामकरण केलं जाईल. त्यामुळे 3 ते 6 जून दरम्यान महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः कोकण किनारपट्टीवरील 5 जिल्ह्यांना वादळाचा धोका असून कोकण किनारपट्टीवर ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही बाब लक्षात घेता चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी कोकणात NDRFला पाचारण करण्यात आलंय. आपत्ती नियंत्रण कक्षालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. पुढचे 2 दिवस समुद्र खवळलेला असेल, त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये अशा सूचना सुद्धा हवामान विभागाने दिल्यात. सागर आव्हाड, साम TV, पुणे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणातल्या 5ही जिल्ह्यांना आता सतर्कता बाळगण्याची गरज आहे. या बुलेटिनमध्ये अजून एक